हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र BSCET एक्झाम 2023 साठी इम्पॉर्टंट जसे की मेंटल ॲबिलिटीचे क्वेश्चन्स अँड आन्सर पाहणार आहोत. कारण की मित्रांनो, माझ्याकडे एक सॅम्पल मॉडेल पेपर होता मेंटल ॲबिलिटीसाठी, ठीक आहे. त्यामधले मी इथं मॅक्झिमम क्वेश्चन कवर केला आणि या मॉडेल पेपर तुम्हाला पाहिजे तर मी टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करेन. तुम्ही आत्तापर्यंत माझ्या टेलिग्राम चॅनलला ॲड झाला नसेल तर ॲड व्हा. त्याचंही मी तुम्हाला लिंक माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल करून देतो. तिथून तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला ॲड व्हा, तिथे तुम्हाला ते भेटून जाईल, ठीक आहे. यामध्ये चला मग आपण फर्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन काय म्हणत आहे आपण पाहूया. चला, इथं फर्स्ट क्वेश्चन म्हणत आहे की 10 मेन कॅन फिनिश द कन्स्ट्रक्शन ऑफ द वॉल इन 8 डेज. हाऊ मच मेन आर नीडेड टू फिनिश दी वर्क इन हाफ डे. सिम्पल क्वेश्चनला मित्रांनो, पहिल्यांदा क्वेश्चन समजून घ्या, मग तुम्हाला आन्सर काढायला इझी जाईल. इथं आपण क्वेश्चन काय म्हणतात त्यानुसार जाऊया. इथं म्हणाल की 10 मॅन कॅन फिनिश द कन्स्ट्रक्शन ऑफ द वॉल इन 8 डेज, म्हणजे 10 माणसं मिळून एका कामाला, म्हणजे एक काम आहे एक घेतला म्हणून मी इन टू 8 डेज, 8 दिवसात कंप्लीट करतात. 8 दिवसात ते सेम काम आहे म्हणून मी इक्वल टू केलं सेम काम. की सेम काम करण्यासाठी किती माणसं पाहिजे, म्हणजे मी माणसं इथं आपण एक्स मानून किंवा एक्स माणसं पाहिजे, ठीक आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे माणूस किती लागतात, म्हणजे मेन किती लागतात. सो एक्स मी घेतला, ठीक आहे. वेट, मी इथं एक्स मानून घेतला की मेन, एक्स मेन रिक्वायर इन टू, त्यानंतर टू फिनिश दी हाफ ऑफ दी वर्क, म्हणजे सेम दिवसासाठी, म्हणजे इथं 8 दिवसासाठी ते काम करतात, ठीक आहे. 8 दिवसासाठी काम इन टू, म्हणजे हाफ ऑफ दी वर्क, म्हणजे इथं एक काम केलं तिथे आपल्याला अर्ध काम करण्यासाठी किती लागतं, म्हणजे 1/2 घेतला हाफ म्हणून, ठीक आहे. आता आपण याला सॉल्व्ह करूया, एक्सची व्हॅल्यू भेटेल, ते एक्सची व्हॅल्यू आपले फायनल आन्सर असेल, म्हणजे तेवढ्या माणसं आपल्याला लागणार आहेत. एक्स म्हणजे मेन, ठीक आहे. आता इथं आपण क्रॉस मल्टिप्लाय केला तर 2 इकडे जाऊन मल्टिप्लाय होतो. जसं की आपण इथं पाहू शकता 20 × 2 × 16 होतो, इकडं राहतो 8 × 1 × x, 8x राहतो इकडे, ठीक आहे. 8x, ठीक आहे. 8x आता आपण इथं सिम्प्लिफाय करू शकता. जसं की इथं पाहायला गेलं तर 40 × 16, 4 × 2 = 8 आणि 2 × 2 = 4, ठीक आहे. आता इथं 40, आता इथं आपण बघू शकता 20 × 2 = 40, 40, त्यानंतर परत इथं 40 × 2 करा, किती होतो 80 होतो, म्हणजे टोटल आपल्याला 80 भेटतो. 80 = x, म्हणजे मित्रांनो इथं सिंपल आपलं आन्सर हा क्वेश्चन नंबर 1 इज द राईट आन्सर, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1, जे की इथं आपण ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. 80 मेन्स आर रिक्वायर्ड फॉर दी फिनिश दी सेम वर्क इन हाफ डे, ठीक आहे. अर्ध्या दिवसात कंप्लीट करण्यासाठी 80 माणसं लागतात ते सेम कामासाठी, ठीक आहे. चला मग नेक्स्ट क्वेश्चन पाहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन म्हणत आहे की क्वेश्चन 2, व्हॉट इज द 30% ऑफ द 450, म्हणजे 450 चा 30% किती ते आपल्याला काढायचं आहे. यामध्ये आपण पाहायला गेला तर 450 मी तर लिहून घेतला, याचा 30% गुणाकार मी 30% करतो, म्हणजे याचं 30% म्हणून डिवाइड बाय 100 करतो. मग याला सिम्प्लिफाय केला तर आपल्याला 30% भेटून जाईल, की 1 0 ने 1 0 कॅन्सल, इकडचं 1 0 ने 1 0 कॅन्सल, मग इकडे राहतो 45 × 3. मग याला आपण मल्टिप्लिकेशन करून काय, 5 × 3 = 15, 5 × 1 = 4 × 3 = 12, 12 × 13 135, ठीक आहे. 135 इज द राईट आन्सर, 135 इज द राईट आन्सर, म्हणजे क्वेश्चन नंबर टू मध्ये ऑप्शन 2 इज द राईट आन्सर, की 450 30% हा 135 असतो, ठीक आहे. आणि लॉजिक लावा लागतो तुम्हाला. आणि या नेक्स्ट क्वेश्चन पाहू शकताय की फाइंड द नेक्स्ट नंबर इन द सिरीज, यामध्ये नेक्स्ट सिरीज कुठला आहे ते ओळखायचं आहे. सर मित्रांनो, मी प्रोव्हाइड तर करेन तुम्हाला डिफरंट क्वेश्चन अँड आन्सर माझ्या व्हिडिओ थ्रू, पण हा प्रॅक्टिस हा खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे तुमच्याकडून प्रॅक्टिस लागतो. प्रॅक्टिस किती कराल तेवढं तुम्ही परफेक्ट व्हाल तिथं, ठीक आहे. म्हणजे तुम्ही थोडं प्रॅक्टिस करायला स्टार्ट करा, म्हणजे तुम्ही यामध्ये खूप काही स्कोर करू शकता, चांगलं स्कोर करू शकता मार्क. यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन पाहू शकता, फाइंड द नेक्स्ट नंबर इन द सिरीज. यामध्ये नेक्स्ट नंबर आता इथं पाहायला गेला तर 1 2 9 28 65. आता नेक्स्ट या सिरीजमध्ये कुठली संख्या येते ते ओळखायचं आहे. यामध्ये आपण पाहायला गेलं तर इथं काय होत आहे, तर इथं इथं पाहायला गेलं तर आपण पहिला 1 आहे, मग 2 आहे, मग इथं पाहायला गेलं तर असं म्हणू शकता की इथं पहिल्यांदा 1 चा क्यूब आहे, 1 चा क्यूब प्लस 1 केलाय की 2 आला, त्यानंतर नेक्स्ट संख्या 2 आला, मग त्यानंतर 2 चा क्यूब प्लस 1 करा. जसं की 2 चा क्यूब हा 8 असतो, प्लस 1 केला तर 9 होतो, इथं 9 आला. मग त्यानंतर नेक्स्ट पण तसंच असतो की ती 3 चा क्यूब प्लस 1 केला, इथं त्यानंतर 3 चा क्यूब प्लस 1 केला, 3 चा क्यूब हा 27 असतो आणि प्लस 1 केला तर 28 उत्तर आला. त्यानंतर पुढची संख्या 4 असतो, 4 चा क्यूब प्लस 1 करा, की 4 चा क्यूब किती असतो,
चारचा क्यूब आज जर की 64 असतो, 64 आणि +1 केला तर 65 येतो. मग नेक्स्ट संख्या येतो 5, 5 चा क्यूब करा +1 करा. 5 चा क्यूब हा किती असतो, 125 असतो. आणि यामध्ये +1 केला तर 126, म्हणजे इथं नेक्स्ट संख्या 126 असतो. ठीक आहे, क्वेश्चन नंबर जसं की या क्वेश्चन मध्ये ऑप्शन नंबर 1 पाहू शकता, 126 इज द राईट आन्सर. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहायला गेला तर एक प्रॉफिट अँड लॉस वरती आहे. पहिल्यांदा आपण क्वेश्चन पाहून घेऊया आणि तुम्ही घाबरून जाऊ नका. क्वेश्चन मोठं की क्वेश्चन पाहून तुम्ही घाबरून जाऊ नका, मी तुम्हाला सिंपल लॉजिक सांगतो. सिंपल तुम्हाला एकदम तुम्हाला सजा अंडरस्टँड होईल त्या लेवलनं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. चल तुम्ही चला व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, तुम्हाला कळून जाईल. आता यामध्ये पाहायला गेलं तर अ शॉप गिव्स 10% डिस्काउंट ऑन द परचेस ऑफ अन आयटम इफ पेड फॉर इन कॅश इमिडिएटली. अ फर्दर डिस्काउंट ऑफ द 12% इज गिवन इफ द ओरिजिनल प्राइस ऑफ द आयटम इज 250. वॉट इज द प्राइस ऑफ द आर्टिकल इफ अ कॅश परचेस इज मेड. आता यामध्ये म्हणत आहे की आपण पहिल्यांदा इथं ओरिजिनल प्राइस पाहून घ्यायचं. ओरिजिनल प्राइस ऑफ द आयटम एक आयटम आहे, म्हणजे एक वस्तू आहे, त्याचा ओरिजिनल प्राइस हा 250 रुपये. 250 रुपये हा ओरिजिनल प्राइस तर भेटला आपल्याला त्या आयटमचा, त्या वस्तूचा ओरिजिनल प्राइस. ओपी मी लिहून घेतो. यामध्ये म्हणत आहे की अ शॉप गिव्स 10% डिस्काउंट ऑन द परचेस ऑफ एन आयटम. या वस्तूला विकत घेताना ना शॉप कीपर आहे ना, तो 10% डिस्काउंट देतो. आता 250 ची वस्तू आहे, त्याला 10% डिस्काउंट दिला तर मित्रांनो, आता आपण मी ॲज अ 10% काढून घेतो. पहिल्यांदा मी 10% डिस्काउंट दिला, 10% डिस्काउंट दिला म्हणजे 25 रुपये कमी केला. ठीक आहे, 25 रुपये कमी केला 250 मध्ये. 250 मध्ये 25 रुपये कमी केला तर 225 रुपयाला तो वस्तू विकला शॉपकीपर. ठीक आहे, म्हणजे 225 रुपयाला तो वस्तू विकला. विकल्यानंतर फर्दर डिस्काउंट ऑफ द 12%, म्हणजे 225 वरती अजून तो 12% डिस्काउंट दिला त्या वस्तूवरती. ठीक आहे, 12% डिस्काउंट दिला. 12% डिस्काउंट दिल्यानंतर तो वस्तू जसं की कितीला तो 12% डिस्काउंट गेल्यानंतर तो फायनल कितीला विकला तो वस्तू, त्याचा आपल्याला काढायचा. म्हणजे आता 225 तर 12% डिस्काउंट दिला. आता 12% डिस्काउंट दिला म्हणजे 225 इथं मिळून येतो. सेफ्टी 225 म्हणजे 12% डिस्काउंट दिला म्हणजे 88%ला तो विकला. ठीक आहे, म्हणजे 88%ला विकला. इथून आपण डायरेक्टली त्याचा आन्सर काढू शकता की 88%ला विकला. आता इथं पाहायला गेलं तर आपण 4 न भाग उठतो इथे की 4 22 चा 88 होतो. इथं 4 25 चा 100 होतो. इथं 25 एक 25 होतो. 25 9 225 होतो. ठीक आहे, आणि 22 गुणिले 9 करा, की 22 राहिला आणि गुणाकार 9 करा, याचा आपल्याला आन्सर भेटून जाईल की 9 एक 9 9 होतो ना आपल्याला 8. सॉरी सॉरी 2 मिनिट्स ओनली. ओके, तर आपण पाहू शकता नेक्स्ट. 9 2 8 8 8 1 9 9 9 18 18 ने 19 198 येतो. म्हणजे याचा राईट आन्सर हा 198. क्वेश्चन जर की या क्वेश्चन मधलं ऑप्शन नंबर 3 चं 198 इज द राईट आन्सर. म्हणजे व्हॉट इज द प्राइस ऑफ द आर्टिकल इफ द कॅश परचेस इज मेड. म्हणजे मित्रांनो ते आर्टिकल कितीला विकत घेतला शेवटी ते आपल्याला काढायचं. म्हणजे 198 रुपयाला विकत घेतला, त्याला 10% आणि 12% डिस्काउंट दिल्यानंतर 198 रुपयाला तो विकला आणि तो विकत घेणारा 198 रुपयाला विकत घेतला. ठीक आहे, म्हणजे ओरिजिनल प्राइस 250 होतं, विकत घेतलेला प्राइस 198 रुपये झाला एवढा डिस्काउंट दिल्यानंतर. ठीक आहे, चला मग नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन पाहायला गेला तर ते ॲव्हरेज ॲव्हरेज वरती आहे. इथं आपण पाहू शकता तर ॲव्हरेज ऑफ द X1 X2 X3 अँड X4 इज 16. अँड पुढे म्हणत आहे की हाफ ऑफ द सम ऑफ द X2 X3 X4 इज 23. वॉट इज द व्हॅल्यू ऑफ द X1. आता यामध्ये ॲव्हरेज काढायचं आपल्याला सिम्पल. इथं आपण पाहून घ्या ॲव्हरेजसाठी पहिल्यांदा इथं आपण लिहून घ्या इथं क्वेश्चन काय म्हणते त्यानुसार जाऊया. ते ॲव्हरेज ऑफ द X1 X2 X3 X4, म्हणजे X1 प्लस X2 प्लस X3 प्लस X4 डिवाइड बाय 4 करतो मी. डिवाइड बाय 4 ऍव्हरेज तर तुम्हाला माहित असेल, संख्यांचं बेरीज डिवाइड बाय 4 इक्वल टू ऍव्हरेज असतो. मग ऍव्हरेज पण आपल्याला दिले 16 आहे, मग 16 मी लिहून घेतला. ठीक आहे, आता आपण इथे ऍव्हरेज पाहायला गेलं तर मित्रांनो 16 गुणिले 4 करा. इथे केला तर पाहू शकता तुम्ही 6 24 4 कॅरी 2 4 1 4 4 आणि 2 6 64. म्हणजे या चारही संख्यांचा बेरीज जो आहे ना तो 64 आहे. 64 आहे, ठीक आहे, समजून तर घेतला. म्हणजे 64 आहे पण इच इंडिव्हिज्युअल संख्यांचा बेरीज आपल्याला माहित नाही. यामध्ये क्वेश्चन मध्ये काय विचारलं की X1 ची व्हॅल्यू किती ते काढायचं आहे. मग पुढे आपल्याला अजून एक पण ऑप्शन दिले, ते ऑप्शन ना आपण पाहूया आपल्याला भेटेल कदाचित X1 ची व्हॅल्यू. जसं की पुढे म्हणजे की हाफ ऑफ दी सम ऑफ दी X2, म्हणजे हाफ ऑफ दी सम. आता आपण इथं पाहिलं तर मित्रांनो इथं म्हणत आहे की या X2 X3 X4 आहे ना त्याचं हाफ ऑफ दी सम इज 23 आहे. म्हणजे आता X2
प्लस एक्स थ्री प्लस एक्स फोर याचं हाफ जो आहे ना तो 23 आहे. हाफ 23 असेल तर याचं बेरीजचं हाफ तो 23 आहे. हाफ 23 असेल तर फुल किती असेल? या 23 गुणाकार 23 × 2 करा, मग तेवढं फुल असेल ना, म्हणजे याचं डबल चो या तिघांचं बेरीज असेल. याचं डबल किती होतो? 23 + 23 किती होतो? सिंपल आपण पाहू शकतो, 23 + 23 सिंपल इथं 46 होतो. सो आपण इथं 46 लिहून घ्या, ठीक आहे. आपल्याला इथून तर भेटलं, म्हणजे X2 X3 X4 ची व्हॅल्यू तर भेटली 46. आता इथं सिंपल आपल्याला कळून गेला, X1 X2 X3 X4 असताना व्हॅल्यू हा 64 होतं, आणि X2 X3 आणि X4 असताना याची व्हॅल्यू हा 46 होता. म्हणजे यामधून आपण 46 मायनस केला तर आपल्याला फायनली आन्सर X1 ची भेटून जाईल. 46 म्हणजे इथं 14, 14 मधून 6 केला, राहिले 8, इथं राहिला 5, 5 येथून 4 गेला, राहिला 1, 18. म्हणजे इथं सिंपल आपण पाहू शकता X1 ची व्हॅल्यू हा 18 होती, ठीक आहे. X1 हा 18 होता, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हा नेक्स्ट क्वेश्चन म्हणत आहे की हाउ इज दी 12%, सॉरी इथं आय थिंक इथं 1/2 आहे, ठीक आहे. 1/2 आपण इथं करेक्शन करू शकता, हा चुकून झाला. सो इथं हाउ इज द 1/2% इज एक्सप्रेस ऍज अ डेसिमल, म्हणजे 1/2%ला आपण डेसिमल मध्ये कसं एक्सप्रेशन करायचं, कसं आपण जर की एक्सप्रेस करायचं ते दाखवायचं आहे. तर 1/2 इथं मी लिहून घेतला, ठीक आहे. 1/2ला आपण काय म्हणतो? 0.5 म्हणतो डेसिमल मध्ये, ठीक आहे. डेसिमल मध्ये हे तर आपल्याला माहित असेल. आता मी त्यांना 0.5 डेसिमल झाला, याचा आपल्याला परसेंटेज मध्ये काढायचं. परसेंटेजचा अर्थ तुम्हाला माहित असेल, 0.5 परसेंटेजचा अर्थ असतो डिवाइड बाय 100 असतो, ठीक आहे. डिवाइड बाय 100 असतो. आता त्याचं पाहायला गेलं तर मित्रांनो 2 शून्य आहेत, मग इथे आपण 2 शून्य आपल्याला वरती वाढवावं लागेल. याला डिवाइड केल्यावर मग फ्रॅक्शन आपल्याला भेटून जाईल, की आपल्याला डेसिमल मध्ये भेटून जाईल. याचं व्हॅल्यू पाहायला गेलं 0.20 वाढवला, 0.05, ठीक आहे. म्हणजे याचं ऑप्शन क्रमांक सी इज द राईट आन्सर. म्हणजे 1/2 ला आपण परसेंटेज मध्ये एक्सप्रेस करायला गेला तर 0.0005 हा आन्सर येतो, ठीक आहे. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आणि या व्हिडिओमध्ये इतकेच क्वेश्चन, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, ठीक आहे. आणि मित्रांनो मी जास्त व्हिडिओ नाही बनवू शकत आहे सध्याला, कारण मलाही थोडं टाइम नाही. जो मी तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन असेल तर मी टेलिग्रामवरती प्रोव्हाइड करेन तुम्हाला, ठीक आहे. तिथून तुम्ही सॉल्व करू शकता. तुम्हाला कसलाही डाऊट असू दे ॲप्टिट्यूडमध्ये, मेंटल ॲबिलिटीमध्ये, आणि कसलाही डाऊट असू दे, अदर डाऊट बी काही असू दे, तुम्ही मला रीच आउट करा. जे की मॅक्झिमम स्टुडंट आम्हाला रीच आउट करतात इन जे की वेरियस प्लॅटफॉर्मवरती, सोशल मीडियावरती, जसं की इंस्टाग्राम, व्हॉट्सअपवरती वगैरे. तुम्ही मला रीच आउट करा, मी मॅक्झिमम ट्राय करेन तुम्हाला माझं की मी तुम्हाला मॅक्झिमम ट्राय करेन मी हेल्प करण्यासाठी, ठीक आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता, नो इश्यू. आणि मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.